राहाता तालुक्यातील दोन्ही मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महादूध एल्गार आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हे आंदोलन केले. यावेळी लिहिलेल्या पत्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाचवा, गायीच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव द्या, गायींच्या दुधाकरिता 10 रुपये अनुदान द्या, दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्या, मुख्यमंत्री महोदय जागे व्हा, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी माजी मंत्री व सध्याचे भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या आंदोलनामध्ये भाजपाचे अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, भाजपाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गुंदकर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. मेहनतीने एवढा त्रास घेऊन तीन पक्षाने सत्तेवर यायचंच का? जर आपल्याला केंद्रावर अवलंबून राहायचं होतं आणि एवढंच जर त्यांना विश्वास होता की वो पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार त्या ठिकाणी चांगलं काम करतं तर राज्य पण त्यांनी त्यांच्याकडं सुपूर्त करावं, म्हणजे जेणे की आम्ही मिळून चांगला कारभार करू शकतो. मला एक गोष्ट कळते की प्रत्येक वेळेस केंद्रावर आरोप करून काही तथ्य नाही. तुम्ही राज्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, जनतेने नाकारल्यावर सुद्धा स्वतःच्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी तुम्ही महाविकासाकडे सरकार केलं आणि मग अशा सरकारची निर्मिती झाल्यावर ज्या स्वार्थाने तुम्ही आता सत्तेच्या एकत्रित आलेला आहात तुम्हाला जनतेला न्याय देणं बंधनकारक आहे आणि मग बंधनकारक असल्यावर मला वाटतं की केंद्रावर आरोप करून कुठलंही तथ्य नाही. तुम्ही सत्तेवर आहात, तुम्हाला शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या सोडवायला पाहिजेत आणि आमच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण करण्याच्या कुठेतरी आजोबा आणि नातवात समन्वय नाही आणि सरकारमध्ये देखील असंच वाटतं की समन्वय नाही आहे. नाही आता जो काही विषय झालेला आहे तो त्यांचा व्यक्तिगत घरगुती विषय आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. पण 100% महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय नाही. मला तर आश्चर्य वाटते डॉक्टर या नात्याने माननीय खासदार संजय राऊत साहेब जे बोलले अतिशय आक्षेपार्ह आहे की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करतो, हॉस्पिटलमध्ये काम करतो, मी डॉक्टर म्हणून ड्युटी करतो आणि त्या ठिकाणी जे इंटरव्ह्यू एबीव्ही माझ्याला दिला गेला त्या ठिकाणी सर्रास बोललं जातं की कंपाऊंडर कोण औषधं देतो डॉक्टरला कळत नाही आणि WHOला कळत नाही. मग तर सगळेच मूर्ख आहेत आणि हेच त्यांचाच पक्ष सगळा हुशार आहे, तर मग यांनी कोरोना थांबवला पाहिजे होता. तर मी सर्वात प्रथम त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो डॉक्टरांच्या वतीने, डॉक्टरच्या संघटनेच्या वतीने, जेवढे आम्ही सगळे डॉक्टर आहोत आम्ही सगळेजण सरकारच्या सेवेमध्ये आहोत, सरकारने दिलेले निर्देश पाळत आहोत, हॉस्पिटल उघडत आहोत, आमचा जीव धोक्यात घातला आणि अशा पद्धतीने वक्तव्य का खासदारांनी करावं हे अतिशय निंदनीय आहे. मला वाटतं की त्यांनी सर्व डॉक्टरांची माफी मागावी अशी माझी मागणी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची जी संख्या आहे ती दिवसागणिक वाढताना दिसते आणि संगमनेर तर हॉटस्पॉट झाला आहे, तिथे 1000 आकडा क्रॉस झाला आहे. कुठेतरी महसूल मंत्र्यांचं ते हे दिसत नाही आहे, लक्ष दिसत नाही आहे. नगर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की इथं जेवढे पुढारी आले, माननीय पालकमंत्री आले, काल माननीय आरोग्यमंत्री आले, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे आता लॉकडाऊन नाही, आता लॉकडाऊन नाही. आणि गंमत अशी आहे की हे नगर जिल्ह्यामध्ये येऊन म्हणतात आणि यांच्या जिल्ह्या लॉकडाऊन करून मोकळे झालेत. मग यांनी आमचा जिल्हा पूर्णपणे वेठीस धरलेला आहे. तुम्हाला अक्षरशः सांगतो जर तुम्ही परिस्थिती पाहिली, मला जिल्हा शिवसेनेच्या नगरसेवकाने जो व्हिडिओ पाठवला इंडिया टुडेवर आज तक दाखवला, डेड बॉडीज कशा एकामागेकावर लादल्या गेल्या, तुम्ही जर कधी अमरधामवर आणि मी लवकरच एक आठवड्याभरात पत्रकार परिषद घेऊन सगळे आकडेवारी की किती मृत्यूसंख्या होती जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि जुलै ऑगस्टमध्ये किती वाढली हे सगळी याची नोंद आहे कागदावर. जे रॅपिड अँटीजेन टेस्ट राज्य सरकारने केलेले आहेत, स्वतः माझ्या हॉस्पिटलमध्ये मी जर रेकॉर्ड तयार केला आहे की मागच्या एक आठवड्यामध्ये 100 पेशंटचं रॅपिड अँटीजेन केलं आहे, त्यापैकी जे निगेटिव्ह आलेत ते RT-PCR किती पॉझिटिव्ह आले आणि म्हणून हे रॅपिड अँटीजेन टेस्ट ही जरी किती योग्य असली राज्य शासनाने कंपल्सरी केली असेल पण निगेटिव्ह आल्यावर याची RT-PCR झाली पाहिजे जी नगर जिल्ह्यामध्ये केली जात नाही, हे सगळ्या गोष्टींचे आक्षेप माझे आहेत आणि मी याच्या रितसर एक आठवड्याभर माझ्याकडे डॉक्युमेंटेशन तयार झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या प्रशासनाचा कारभारची खोलखोल त्या ठिकाणी जनतेपुढे करणार आहे. आणि या निमित्तानं खरं तर आनंदाचा दिवस आहे, परंतु सातत्याने या नाकारलं सरकारकडून ज्या शेतकऱ्यांच्या उत्पादकांच्या आवेदना होत आहे त्याचा संताप आज राज्यातल्या दूध उत्पादकांच्या मनामध्ये आहे. खरं तर आजचा हा बैलपोळाचा सण हा आपण आनंदोत्सव म्हणून आपल्या सर्जा राजाला सजवून त्याला मिरवण्यातही सध्या, परंतु दुर्दैवानं आज राज्यातील शेतकऱ्यांना आज रस्ते रोखून आपल्या मागण्यांचा पोळा साजरा करावा लागतोय. महाराष्ट्रामध्ये
अभूतपूर्व अशी घटना आहे। अनु शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याचा सरकारचा प्रथमतः आम्ही सगळे निषेध करतो। यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या वतीने रास्ता रोकोचं आयोजन करून आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही सरकार परिणाम झाला नाही। कारण हे निद्रावस्थेत पडलेलं सरकार आहे। आज शेतकऱ्यांचे कैवारी भंडारी लोक मंत्रिमंडळात त्यांना मार्गदर्शन करणारे महाराष्ट्राचे जानते राजे आज या प्रश्नावर बोलत नाही। प्रत्येक मंत्र्याचे दूध संघ आहे। एका बाजूला शेतकऱ्यांना वारीवर सोडलेलं आहे, उत्पादकाला वारीवर सोडलेलं आहे, मात्र ग्राहकाला सुद्धा जी दूध विक्री होते तो सुद्धा भाव मात्र कमी झाला नाही, ग्राहकाची लूट सुरू आहे। म्हणजे इकडे शेतकऱ्यांच्या कमी भावानं दूध स्वीकारून त्याची लूट सुरू आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्र असताना ते दुधाला 5 रुपये अनुदान देऊन 700 कोटी रुपयाची त्यावेळी कृषी सरकारनं सहन केली होती। 25 रुपये भावाची निश्चिती करून आमची मागणी काय आहे की 30 रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे। सगळे आता भाव वाढले, चाऱ्याच्यापासून खाद्याचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळे आता जो गाळ फरक पडतोय 18-19 रुपयातला किमान 10 रुपये तरी आता अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा करण्याची आवश्यकता आहे, ही आमची मागणी आहे। मग दूध भुकटीचा निर्यात करायची, त्याला किती भाव द्यायचा, त्यांनी तरी ठरवा सरकार। मुळात मंत्री भाव वाढू देत नाही दुधाचे, कारण त्यांचे जे सगळे संस्थान त्यांनी तयार केलेले आहेत हे दूध संघाच्या मधून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, स्वतःच्या फायद्याचे आहे, मूठभर आपल्या बगल बच्चांच्या फायद्याचे आहेत। आणि म्हणून हा जो आजचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा जो एल्गार पुकारलेला आहे, आज 5 लाख पत्र आपण पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या संपूर्ण राज्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना आपण पाठवतोय, किमान त्यांना तरी आता जागा आली पाहिजे, त्या राज्यातल्या उत्पादकांचे काय दुःख आहे ते समजले पाहिजे। आज त्यांच्यावर एवढा मंत्र्यांचा दबाव आहे, भाव वाढवायचाच नाही, निदान मंत्र्याच्या दबावापेक्षा जनतेचा दबाव आता निर्माण झाला पाहिजे। आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातून आज 5 लाख पत्र जात आहेत, आपल्या जिल्ह्यातून साधारण माझी माहिती आता मी जी घेतो आहे साधारण 10,000च्यावर पत्र एकट्या नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी जाणार आहे। आणि म्हणून हा एक आगळंवेगळं उपक्रम या झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही याच्या निमित्तानं आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही स्वतः आता पत्राद्वारे त्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आता पत्र आमचे पाठवलेले आहे। आता अपेक्षा करूया की हे झोपी गेलेलं सरकार जागं होईल आणि स्वतःचे स्वतः शेतकऱ्याचे कायवारी म्हणणारे जे मंत्री आहेत, जानते राजे आहेत, हे तरी आता शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा आहे। एमसी न्यूज करिता लखन गवांडे, राहता अहमदनगर।